नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. सावकाश चला.
काय काय चाललंय ते भाषण? चल भाषण ढुकतोयस, चल पण डॅडी काय तुमचं? चला ह्याच काय ऐकताय, येडा येतो, चला चल रे. डॅडी सॉरी, बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी गलतियां होती रहती है. गलती गलती झालीलीच आहे माझी, तुला जन्माला घातलं ही गलती झाली माझी. सारखी सारखी तुझ्या जन्माच्या गलतीची आठवण करून देऊ नको रे. ठीक आहे, मग लग्नाची करून देतो. हा तर तेवढंच राहिलं होत. हो ना, मग सांगा ना कधी करून देत माझं लग्न. उठतोयस तू? उठतोयस इतना? कधी करून देत आहे लग्न? आयला सकाळी तिकडे खुल्यावर ऊन पडेपर्यंत तू झोपून राहतो आणि उठला की डायरेक्ट गावात जातोस आणि गावात ती चार टालकी कोण घेतोस आणि त्यांच्या बरोबर काय कुचालके चाललेले असतात. कसले उद्योग करतोस रे? हा त्या आईचा कलर घातलायस, एवढीशी नका एवढी बुद्धी माझी घ्यायची होती ना. हे असं बोलून बोलून बिचारी गेली ती. डॅडी तुम्हाला ना माझी काळजीच नाहीये. हो काळजी नाही मना. हे मना काळजी नाही नाहीये. तुला जी काही चार लोक ओळखतात ना ती फक्त माझ्यामुळे लक्षात ठेव. आणि काळजी नाही काय रे? तुला युवा संघाचा अध्यक्ष केला काय उपटलीस रे? पण ते अध्यक्षपद फक्त नावापुरतंय, तुम्ही मला माझ्या डोक्याने काम करू द्याल तर ना. मगाशी मी रस्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्न मांडत होतो, पण तुम्ही मला जनतेच्या प्रश्नाला हात घालायला द्याल तर ना. अरे पण तू नको तिकडे हात घालतो. म्हणजे काय म्हणजे? अरे ते रस्ते मीच बांधलेले आहेत आणि तू माझ्या विरोधात आवाज उठवतोस. हे बघा डॅडी, हे बघा वगैरे काय नाही, मना बघायला लाव नको. मी जर बघितलं ना तर लय बघी ना मी तुझं, समजलं? ऐकून तर घ्या. काही ऐकून घेणार नाही मी. हे बघ, ही फालतूगिरी बंद कर आणि मी जे काही करतोय ना त्याच्यात मला सपोर्ट कर. अहो पण डॅडी, त्याच्यातच तुझी भलाई आहे लक्षात ठेव. अहो पण वगैरे काय नाही, तू आणि बंद कर एकदम, समजलास? अहो पण डॅडी, चल मूड घालवलं सगळं. डॅडी ऐका. काय नाही ऐका बी काय नाही डॅडी, काय नाही काय नाही, चल ऐका ऐका ऐका. आता काय लावणी करणार आहेस तिकडं? मला ना कोणी बोलूच देत नाही. ही असहिष्णुता काय असते ना ती हीच असेल. पण डॅडी माझा पण टाइम येईल, नाही जर तुमची बोलती बंद केली ना तर नावाचा रंग्या नाही. कमळाबाई मोरेंचं घर हेच का? हो हेच. आपण ऍक्च्युली मुंबईहून आलोय आम्ही, टीव्ही रिपोर्टर, त्यामुळे त्यांना भेटायचं होतं. येतीलच आता लगेच. हो ओके चालेल, बसा ना तुम्ही. येडा उंदरावून आलाय काय लक्ष्मण? काय काय लिहिलंय पेपरात? काय विशेष नाही. नाही डान्स बार पुन्हा सुरू होत आहेत म्हणे. आता डान्स बार सुरू होतात ही बातमी झाली? अरे आमच्या गावात आम्ही शाळा सुरू केली त्याची कुठल्याच पेपरात कुणी बातमी नाही केली. साहेब कसं आहे, हल्ली प्रत्येक गोष्ट आहे ना खपावर अवलंबून आहे. आता या पेपरातल्या बातमीपेक्षा महत्वाची बातमी तुम्हाला सांगणार आहे. काणेंचं वजन वाढतंय. मग डायटिंग करायला सांग त्याला. अहो साहेब तसं वजन वाढत नाहीये, मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय आणि काणेंना 100% मंत्रिपद मिळणार. अरे त्या काणे बरोबर आमचं जमत नाही रे साहेब. आता जमवावंच लागेल. साहेब कसं आहे की कधी कधी वेळ आली ना की गाढवाले बाप बनवावं लागतं, पण काहीही झालं तरी काणेंसोबत आपले संबंध सुधारायलाच हवेत.
लक्ष्मण बरोबर बोललायस तू, म्हणजे माझ्या बरोबर राहून राहून राजकारणातल्या चार दोन गोष्टी तुला कळायला लागल्यात साहेब. नाही नाही असू दे असू दे, चांगलं आहे चांगलं आहे. राजकारण कळायला लागले ते एक बरं आहे, पण आता काने तो काय मंत्री झाल्या बिगर राहत नाही, आणि त्याच्या पक्षाबरोबर आपली युती आहे. चांगलाच बेसकात पकडल्या ने रे. नाही पण हरकत नाही, आपल्या गावात आपण एक मस्त इव्हेंट राबवायचा आणि त्या कानेला ना प्रमुख पाहुणा म्हणून बोलवायचा. हो मंजुळाबाई सातारकरांच्या लावणीचा प्रोग्राम ठेवूया. हा तुझ्या मनोरंजनासाठी ना इव्हेंट राबवायचा आहे आपल्याला, सामाजिक सोशल. कळलं काय लक्ष्मण? काने जर आपल्या ह्या इव्हेंटला प्रमुख पाहुणा म्हणून आला की बस तिथंच आपला फायदा आहे. नाही करणार, याला म्हणतात राजकारण. ऋषी व्हॉट इज दिस यार, किती वेळ झाला. हा ना अहो, अजून किती वेळ लागेल त्यांना यायला? अहो येतील आता, पाणी आणायला गेलेत ना, खूप लांबून आणावं लागतं. म्हणजे कमळा मावशी स्वतः पाणी भरतात? म्हणजे काय अहो, तो देशासाठी शहीद झालाय, आमदार खासदार नाही झालाय. बरं ठीक आहे ठीक आहे, आपण त्यांचे नातेवाईक का? नाही मी रक्ताचं नातं नाही आहे माझं, मला आईसारखे आहेत. ओ तुकाराम माझ्या वर्गात होता, मित्र होता माझा. थांबू थांबू, अरे बाजूला सारा, काय तमाशा लावलाय रे इकडं? अहो साहेब शहरातून टीव्ही वाले आलेत, आपल्या कमलाबाईचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हा कमलाबाईनी एवढा काय केलाय की तिचा टीव्ही वाले इंटरव्ह्यू घ्यायला आलेत? आम्हाला काय ठाव? तुम्हाला काय ठाव कस नाहीतरी. चला या बघूया, कुठं आहे कमलाबाई मावशी? हा नमस्कार, मी बाला तटकरे. नमस्कार. या गावचा सरपंच आहे. नमस्कार नमस्कार. खूप ऐकलं हो तुमच्या गावाबद्दल. अहो ऐकणारच, माझ्या गावातला प्रत्येक माणूस देशभक्त आहे. ओ रिअली? रिअली नाही तर काय, माझ्या गावातला प्रत्येक माणूस भारत माता की जय बोलतो. नुसती बघायची खोटी, भारत माता की जय है की नाही? चला कॅमेरा वगैरे काय आणला असेल तर लगेच काढा, म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे, म्हणजे गावाबद्दल काहीतरी सांगता येईल चांगला चांगला. कशाला पण, आम्ही तुमचा इंटरव्ह्यू नाहीच घ्यायला आलोय, आम्ही कमळाबाईंचा इंटरव्ह्यू घ्यायला आलोय. कमळाबाईंचा इंटरव्ह्यू कशाला? अहो त्यांचा मुलगा देशासाठी शहीद झाला होता ना. अहो ते 6 महिन्यापूर्वी, त्याचा आता काय? आता थोबाड फोडीन गप्प बसतोय. बरोबर आहे तुमचं, अरे शहीद जवान झालाय तो आमच्या गावाचा तुकाराम मोरे. मग शहीद जवानाच्या मातेचा इंटरव्ह्यू वगैरे आली आली कमला मावशी आली कमला मावशी ये भाई चल चल कॅमेरा रेडी कर. दे तू हंडा दे इकडे माझ्याकडे. नको नको सिद्धार्थ, आत ठेव. हो चालेल ना, ये ना ये 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 आत ये. आली आहे मावशी आली आहे. म्हणजे मी काय करायचं? काही नाही, मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन तुकारामबद्दल, ते ह्या कॅमेऱ्यात बघून तुम्ही उत्तरं द्या, ठीक आहे? मित्र हो दुःख आभाळा एवढं कार्यक्रमात मी तारा घेऊन आले एका मातेचं दुःख. तिचा मुलगा तुकाराम मोरे हा 6 महिन्यांपूर्वी सीमेवर लढताना शहीद झाला, तर जाणून घेऊयात त्या मातेच्या भावना. हा मॅडम बोला. काय बोलायचं? अहो तुकाराम गेल्यानंतरच्या तुमच्या भावना आमच्या ऑडियन्सला कळू द्यात. म्हणजे माझ्या तुकारामाला असं फुलांनी. एक मिनिट, हां ते जरासं वर बोला. तेच माझ्या तुकारामाला असं फुलांनी सजवून आणलं होतं आणि एक मिनिट जरा कॅमेरा ऑन नव्हता झालेला, परत बोलाल. हां माझ्या तुकारामाला बघायला अख्खा गाव लोटला होता. मावशी मावशी तुकारामाबद्दल जरा इमोशनल बोला ना, तुमच्या तुकारामाला आठवा त्याचं बलिदान एकदम इमोशनली. माझा तुकाराम. मावशी 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 डोळ्यातून जरा अश्रू आणा ना, त्या लोकांना बघायला मजा येईल, है ना?
काय? माझा तुकाराम देशासाठी शहीद झाला होता. लोकांना मजा यावी म्हणून शहीद झाला नव्हता. सॉरी बोल. सॉरी, चुकून बोललो, मला माफ करा ना. या तुम्ही. मॅडम मी माफी. या तुम्ही. मावशी सॉरी ना. निघा. आहो पण ते. निघा. अरे मावशी, मावशी दारू कडनं. अरे काय 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 बोललात तुम्ही? अरे काय माणसं आहे ती? आई काय झालं? आई तू रडते आहेस? तुकाराम तू आलास? हो आई. आई तू कशी आहेस? माझं काय मेलीच? तू बरा आहेस ना? हो आई. आई मला नाही थांबता येणार आहे. आई मला जावंच लागेल. तुकाराम आई. आई तुला बरं वाटत नाहीये ना? तू आराम कर जा. अरे थोडे नारळ येते सोलून घेते. मी आहे ना, मी सोलतो. नको रे बाबा, भांडी पण घासायची. मग काय झालं? मी करतो. तू 4 दिवस रजेवर आलास, तुझ्याकडून काम करून घेऊ. होय त्यात काय? मी असताना तो कशाला घरातली कामं करेल? आत्ता आलीस होय. तसं नाही, मी बाहेर गेलेले आणि बाबांनी सांगितलं की तुला ताप आलाय म्हणून. बघू. अगं काही नाही ग, थोडंसं अंग गरम झालंय एवढंच. मग आता काय हॉस्पिटलमध्ये जायची वाट बघतेस की काय? ते काही नाही, मी आले आहे ना, आता तू मस्त आराम करायचाच. चल. अगं नाही तर तूच म्हणशील सरिताला काय, माझी काळजीच नाही आहे. अगं चल चल चल. अगं जाते जाते. सासूबाई. हो मी आहे तुझी सासूबाई. तुला नाही जमायचं. मला जमत ते इकडे. ते बोललो ना, तुला नाही जमायचं. करते ना. ते बोललो ना, मी करतो. बर घे. नाही आता काहीच नाही. काय बघतोय? तू बघतोय माझ्याकडे?
नाही ग. तू बघतोय? नाही ग, खरंच नाही. आत्या अगं थांब. हे बघ तुकाराम, ही नवरी मुलगी सरिता, तुला पसंत आहे ना? हो. वा वा. आणि सरिता बाळ, हा नवरा मुलगा तुकाराम, तुला पसंत आहे ना? हो. नाही काही जोर जबरदस्ती वगैरे नाही ना? नाही. ठीक आहे मग, काय हरकत नाही. मुलाला मुलगी पसंत, मुलीला मुलगा पसंत. काय काका, मग आता सुपारी फोडायला काय हरकत नाही ना? काय वाईनी, हा चला मग होऊन जाऊ दे बाळा. ये. हो.
तुकाराम, क्या हुआ भाई? तुकाराम उठ, तुकाराम उठ, कुछ नहीं होगा तुझे, उठ तुकाराम उठ, तुझे कुछ नहीं होगा, तुकाराम तुकाराम अरे उठ, तुकाराम उठ यार। दादा जरा बारीक दला, मागच्या आलेला दलन बरोबर दललं नाही, दलताय दलताय बारीकच दलताय, थोडा आला नाही येते न्यायला। हा चालल, पण सांचेच या, लवकर येऊ नका, दलन मॉप पडली आहे। ओ पण सांगितलं ना संध्याकाळी या म्हणून। अरे अरे काय करतोयस, अरे कोण आहे माहिती आहे तुला? सगळी दलनं बाजूला ठेव आणि आधी कमला मावशीचं दलन टाक। नको 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 काय मावशे नको काय, अगं तू कोण आहेस माहिती आहे? शहीद जवानाची माता आहेस तू, आईस आहेस तू, हा ए टाक लवकर टाक, मावशीचं दलन आधी टाक, तू बस टाकेल तो टाकेल लगेच टाकेल तू, आणि तो घरी पण नेऊन सोडल दलन तुझा, घाबरू काय घाबरू नको, आणि चा चा घे, ए एक चाय पाठव बाहेर मावशीसाठी। नको 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 काय नको, घे थोडीशी चाय, आता केलेलीच आहे मी, घेतली आणि बाहेर आलोय, ए बघतोस काय, चल टाक लवकर, रागाने टाक पण टाक लवकर। अरे वा मावशी झालं का माझं? तुम्ही तरी लवकर करा। कमळा मावशी, खर तर मी असं बोलायला नको होत, आपण आमचं कामच असं असतो, बातमी पोहोचण्यापेक्षा किती चटपटीत करता येईल याकडेच आमचं लक्ष असत, त्यामुळे त्यामुळे कधी कधी कसं वागायचं याचं भानच राहत नाही हो। आय एम रिअली सॉरी, खरंच माफ करा आम्हाला। तुम्हाला तुमचं काम करावं लागतं हे समजू शकते, काही भावना विकण्यासाठी नसतात। अग मावशे करून टाक ना माफ, अग पोरा आहेत ती, हा तुझा तुकाराम कसा आहे पोरगा तुझा, तशीच पोरं आहेत ती, लहान आहेत, करून टाक माफ, जाऊ दे। काय मावशे तू पण निघून आली तिथना, आता ह्या या साहेबांनी तुला विचारलंय चांगलं तर काहीतरी सांग ना, सत्काराचा काय हो नाही काहीतरी सांग ना, तू डायरेक्ट तिकडनं डायरेक्ट कल्टीच म्हणजे निघूनच आली। मावशे घे पेढे घे, घे मावशे दादनू घ्या पेढे घ्या, कसलेले पेढे? नाही लगीन धरलाय काय तुझा? नाही हो दादनू, काय मग तो माझा आवडता हिरो रजनीकांत त्याचा धरलाय? नाही मग त्याच्या पिक्चरने 300 करोड कमाई केली म्हटलं सेलिब्रेट करूया। तोंड काला कर तालायला बघ मावशे, बघ ही अशी जनता आपली, बघ काय ही पोरं आहेत यांना काय अक्कल आहे? जवान सीमेवर उभे राहून दुश्मनाच्या गोळ्या खातात छातीवर, आणि हे लोक बघ फिल्म स्टारचे पिक्चर आणि त्याचे सेलिब्रेशन करताय। बरोबर आहे तुमचं, अहो हा सिनेमाचा पडदा ह्याचा सामान्य लोकांवरती किती पगडा असतो, आणि ही हिरो मंडळी ती काय देवापेक्षा कमी नसतात हो ह्या लोकांसाठी। नाही तर काय, अहो मॅडम मी तर ऐकलंय तिकडं फॉरेनला ते हिरो हिरोईनचे मेनाचे पुतळे बनवलेत, असं ऐकलंय मी। मावशी निदान आपण गावापुरतं तरी हे बदलायला हवं, तुझ्या सत्काराचा आपण एक छोटेखानी कार्यक्रम ठेवूया। खरंच माझ्या सत्काराने काही फरक पडणार आहे? हो हो नक्कीच फरक पडेल, तुमचा कार्यक्रम आपण अशा प्रकारे राबू की लोक विचार करू लागतील, खरे हिरो कोण, ते खोटे खोटे मरणारे फिल्मी हिरो की मरणाला रिटेकचा ऑप्शन नसणारे आपले जवान। आणि हा सत्कार तर फक्त निमित्त आहे हो, कदाचित हा कार्यक्रम बघितल्यानंतर गावातील कितीतरी तरुण प्रेरित होतील सैन्यात भरती होण्यासाठी। मग करूया ना सत्कार मावशी? बोला ना मावशी। करूया ना मावशी सत्कार? मावशी हो काहीतरी बोला। करूया ना? बाबा कुठे आहेत? बाजारात गेलेत।
फक्त 8 दिवसाच्या रजेवर आलोय म्हणावं. जी काय जमीन नावावर करायची ना ती पटकन करा. हो सांगते सांगते. तुम्हाला इतकी का हो गाई? स्नेहाताई पण आली नाहीये आणि ती आल्याशिवाय कसे काय वाटे होणार? हे बघ, तुझ्या बहिणीला नको असेल ना तर तसं तिने सांगावं, मला जमीन नकोय. तिच्या जमिनीवर तुमचा का डोळा? हा माझे बाबा देतायत ना माझ्या वाट्याची जमीन. माझ्या पाठीवर कोणी भाऊ नाहीये, नाहीतर ही जमीन सुद्धा तुम्हाला मिळाली नसती. अशी कशी मिळाली नसती? अरे काय द्यायचा तसा? म्हणजे म्हणजे तुम्ही भांडलं असतात? प्रश्नच नाही. फुकटचा पैसा मिळतो तर कोण सोडणार आहे? अगं मी तर म्हणतोय जमीन नावावर झाली ना की आपण विकून टाकू. पैसा घेऊ त्याचा, घरात एसी लावून घेऊ, एक 4-व्हीलर घेऊन टाकू. आजकाल आहे ना 4-व्हीलर शिवाय इम्प्रेशन पडत नाही. स्वतःचं कर्तृत्व मोठं असेल ना तर इम्प्रेशन पाडण्यासाठी 4-व्हीलरची गरज नाही लागत. जास्त शांतपणा करायचं नाही या बायकांनी, आपल्या मर्यादेत राहायचं, कळलं ना? मला शिकू नकोस तू. काका काका, आज रात्री ना 8 वाजता गावकीची मीटिंग आहे, सगळ्यांनी वेळेत हजर राहायचंय. जा काम करा आपली. जय दुर्गा माती, यश दे गो बा, यश दे. पाठीशी उभी राह, सोडू नको भक्ताला, पोराला सोडू नको. आली सगळी पोरा जमली? हो. अरे बापरे, नमस्कार मंडळी, राम 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 राम. बसली ना सगळी? मी काय म्हणतोय, आज ही जी गावकीची मीटिंग बोलवलेली आहे ती एका वेगळ्याच विषयासाठी बोलवलेली आहे. अरे हे बातम्या ऐकून तर मनासाली झोपच लागत नाही. म्हणजे आपण इथे असं शांतपणे झोपावं म्हणून ते बिचारे सैनिक जवान तिथे सीमेवर आपले प्राण गमवतायत आणि आपण आपल्याला त्याची काही किंमतच राहिलेली नाहीये. बरोबर आहे, बाळा बोलतोय ते बरोबर आहे. पण आपण सामान्य माणसं, आपण त्या जवानांसाठी काय करू शकतो? आपण बरच काय करू शकतो राजा मामा, बरच काय करू शकतो. आणि ती सुरुवात आपल्या गावापासूनच झाली पाहिजे असा माझा विचार आहे. कारण अरे आपल्या गावाचा एक सुपुत्र आहे तुकाराम मोरे, तो पण जवान होता, त्यांनी पण प्राण गमावले, तो पण शहीद झालेला आहे काही महिन्यापूर्वी. तर त्याच्या आईशीचा म्हणजे कमला मावशीचा आपण काय साधा सत्कार तरी केलाय? आपण फुल ना फुलाची पाकळी त्या माऊलीला दिलेली आहे काय? तिचा सत्कार करायला नको आहे? नाही नाही चालेल चालेल चालेल, पण दत्ता भाऊ शहरातून आले ना की मग आपण ठरूया. हे विनय, हे बघ विरोध असावा पण चांगल्या कामासाठी असू नये. बरोबर आहे, विरोधासाठी विरोध नकोच. बाळा तू तयारीला लाग, अख्खा गाव तुझ्या बरोबर आहे, आमची तुला साथ आहे, सारा गाव तुझ्या पाठीशी आहे. लक्ष्मण, सरिता ये. कशी आहे सात्या? माझं काय मेलीच, एकटी पुरती रांधायचं आणि खायचं. आता राहिलेतच किती दिवस. आत्या अशी का बोलते? तू सांग किती दिवसासाठी आलीस? आहे 2-4 दिवस. बाबा वाडी विकतायत, मला पण हिस्सा देतायत. मी नको म्हणत होते पण हे ऐकत नाहीये, घेच म्हणतायत. कायदा आहे म्हणे तसा. आमच्या वेळी जमिनींचा एवढा भाव नव्हता ग, त्यामुळे उत्तम सासर मिळालं की बहिणी भावांसाठी हिस्सा सोडायच्या.
आता जमिनीचा भावच एवढा वाढलाय की अगदी बक्कळ श्रीमंत सासर मिळालं तरीही बहिणी हिस्सा मागत. तुझ्याबद्दल नाही ग बोल, एकूण जे चाललंय ना त्याच्याबद्दल बोलते. तू बस विचार टाक. नाही नको, खरंच नको, बस नाही इकडे जरा वेळ. आत्या काळजी घे ग स्वतःची, इथे असते तर जेवायचं इथे झालं. तू माझी सुंदर झालीस, दुर्दैव आहे माझ, दुसरं काय. पण बघ आता माझा विचार करू, तुझ्या संसाराचा विचार कर. काही गोष्टी विसरण्यात शांतपणा असतो बघ. तुला नाही येत का तुकारामची आठवण? त्याच्या आठवणीतच जगते मी. मग मला सुद्धा जिवंत राहू दे ना. आत्या येते मी, हे वाट बघत असतील ना. सरिता, 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 लॉलीपॉप घ्या ना तुम्ही, काकडी गाजर घ्या ना. हाय टेडी, काय हाय, तू इकडे कशाला आलायस? काही नाही, तुम्ही सगळे बसलात म्हटलं कंपनी देऊ. ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, चल जा. अरे काय पोरगाय रे, आईच रूप आणि रंग सगळे घेत. मग आता काय, इथं माझी दारू घ्यायला आलायस? माझ्यावर बापावर बसून दारू पिणार आहेस तू? ओ डॅडी, ह्या बाई असून दारू पितात, मला काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही मॅडम, तुम्ही प्या, तुम्ही प्या, तुम्ही ह्याचं काय, ह्याचं काय ऐकत. हे लय शांतपण करू, चालायला लाग. पण डॅडी. काय डॅडी, डॅडी काय, चल चालायला लाग, चल तोंड काला कर, चल 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 शांतपण काय, चल चाल. शा मॅडम, तुम्ही काय काळजी करू नका, याडा येतो आमचा पोरगा तू. त्या दिवशी आम्ही थोडीशी ऍक्टिंग केली, त्यामध्ये आम्हा दोघांचा फायदा होता. पण आता तुम्ही कशाला ऍक्टिंग करताय? तुम्ही लॉलीपॉप खान, तो लॉलीपॉप कुठल्या कोंबडीचा बनवलाय, कुठल्या पिठात घोलवलाय, कुठल्या तेलात तळलाय, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, मी तुम्हाला एवढी मदत करतोय तर तुम्ही पण माझ्यासाठी. इव्हेंटची सगळी जाहिरात आहे ना, ती एकदम तनक्यात करायची, सगळीकडे सगळीकडे पूर्ण जाहिरात तुम्ही करायची, एवढं तुम्ही करायचं, लक्षात ठेवा. ओके, चीयर्स. चीयर्स. कमळाबाईचा सत्कार कसा करतो ना तेच बघतो. दादा, दादा, या टायमाला परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. कमळाबाई मोरे या शहीद जवान तुकाराम मोरेच्या माता आहेत. गावातच नाही, संपूर्ण देशात वातावरण एकदम गंभीर आहे आणि अशा टायमाला आपण काय. मी विरोध करायचा आहे असं बोललो. पण कार्यक्रम होऊ द्यायचं नाही. म्हणजे काम कर, बाळाला 25,000 चेक
हजाराचा आणि गावात बॅनर लावा कमळाबाईच्या सत्काराला दत्ता सावंतकडून 25,000 मानलं मानलं दादा मानलं तुला ए आता तर कुठे खेळ सुरू झाला आहे तुला आई आई मी पण सोबत आहे आई मी आलो आई थांब ना आई आ मी इथेच आहे आई 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 माणसाच्या काळजाचा
कार्यक्रम स्पॉन्सर करतोय पण स्पॉन्सरशिप दिसायला हवी. इव्हेंटची चर्चा गावातच नाही, अख्ख्या मुंबई पर्यंत रंगणार आहे आणि उलटू मीडिया पण एका वेळी येणार आहे सगळी. पण आपली जाहिरात दिसायला हवी, असे बॅनर लावा की सगळीकडे दिसायला हवे. लावणार ना बॅनर, स्वीट होम प्रेझेंट कमलाबाई सत्कार समारंभ, आणि त्याच्यामध्ये काय लिहणार आहे मी, तुकारामाच्या देशभक्ती इतकंच सच्चेपणा असलेलं स्वीट होम. वा 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 वा, ही आयडिया एकदम भारी आहे. हा दिले, मी तुम्हाला 5 लाख दिले. थँक्यू थँक्यू साहेब. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा, तुमचं ऑफिस आहे. मी काय म्हणतोय भाटकर साहेब, मी काय आलोय माहिती आहे, आपल्या गावात एक कमलाबाई आहे, ओळखतो ओळखतो, तर तिचा पोरगा तो तिथे सैन्यात जाऊन शहीद झाला ना, त्यामुळे आता ती काय साधी कमलाबाई राहिलेली नाही, कमलाबाई शहीद जवानाची माता झाली. त्या कमलाबाईच्या सत्काराचा मोठा इव्हेंट गावात करणार आहे, मोठा इव्हेंट. लावया ना, लावया लावया. सत्तेचे मी पण सत्ता नसताना देशासाठी लढतोय, गावासाठी लढतोय. तुकाराम मोरे पण आपला रजनीकांतच, आपण लय मोठा फॅन आहे रजनीकांतचा. हा आपण सरकारला एकच सांगतो, त्या बॉर्डर वर आहे ना रजनीकांतला उभा केला पाहिजे, म्हणजे एकदाच सगळ्यांना डिश 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 सगळे समाप्त. काय तुकाराम मोरे एक नंबर रजनीकांतच. त्यांच्या कलेवर खूप प्रेम, म्हणून मी त्यांच्यासाठी एक डायलॉग सादर करते. एक चुटकी सिंदूर की किंमत, तुम क्या जानो रमेश बाबू. एकूण मिळून 16 लाख रुपये तरी एवढी रक्कम गोळा झाली आहे बुवा. साहेब एवढ्या रकमेमध्ये खूप मोठा प्रोग्राम होईल. काय येडा झालायस काय, जास्तीत जास्त ह्या कार्यक्रमासाठी 3 लाख रुपये खर्च करायचे, त्याच्यावर एक पै खर्च करायचा नाही, लक्षात ठेव. अरे एवढी मेहनत करतोय काय आपल्याला काय सुटायला पाहिजे की नको. वा साहेब वा वा वा, मानलं तुम्हाला. मला वाटलं तुम्ही हा सगळा प्रोग्राम आहे ना फक्त प्रसिद्धी मिळावी म्हणून करताय. प्रसिद्धी तर आहेच रे, प्रसिद्धी कुणाला नको आहे, म्हणून तर तो दत्ता सावंत सारखा विरोधक माणूस आपला 25,000 रुपये घेऊन आपल्या मागे देणगी म्हणून कशाला उभा राहिला. प्रसिद्धी साहेब, या वेळेला जर त्यांनी विरोध केला असता ना तर त्याच्याच दात घशात गेले असते. गेलेच असते. एक मिनिट. हॅलो, कसा आहेस रे. हा बोला बोला बोला. राणे बोलतोय. हा बोला साहेब. तटकरे आहे का. हो आहेत ना, देतो देतो. एक मिनिट. हा एक मिनिट साहेब. काणे काणे बघू. हॅलो. हा काणे साहेब. होय काय नाही, तो तो हँगओव्हर होतो ना मध्ये मध्ये, तो हाफ झाला असेल तो, त्यामुळे. हा तो 26 जानेवारीचा प्रोग्राम नक्की आहे ना. नक्की म्हणजे नक्कीच आहे तो. नाही तुमची कॉन्सेप्ट चांगली आहे. हो सध्या देशात सुद्धा तसंच वातावरण आहे, प्रोग्राम नीट होईल ना. काय साहेब नीट म्हणजे एक नंबर होईल कार्यक्रम आपला. हो मी माझ्यापर्यंत काही मीडियावाले आणि पत्रकार बोलवले, तेव्हा थोडी काळजी घ्या. हो तर घेणार ना, म्हणजे तुम्ही. आणि हा त्या कमळाबाई बद्दल मला थोडी माहिती पाठवून द्या. हो पाठवतो मी, लगेच पाठवतो. आणि काय साहेब ते माझ्या जमिनीच ते ठेवला फोन. हल्ली ना लोकांना वेळेची काय किंमतच नाही, आता पत्रकारांना कधीपासून इथं बसून ठेवलंय. ते लिहून घेतलंस ना. हा ते फार महत्वाचं आहे, कारण काय साहेबांबरोबर किती लोक येतील काय माहीत नाही,
आणि तिकडे सगळी बसतील. खूपच किती वेळ अजून सत्काराला, नाही तर मी जाते माझ्या कामाला. ए कमला मावशी, असं काय करू नकोस. आता काणे साहेबांचा फोन आला होता, 5-10 मिनिटात ते पोहोचत आहेत. ते आले की लगेच तुझा सत्कार आपण उरकून घेऊ आणि तुला मोकळी करू. हा बस 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 बस, थंडा मिंडा काय घेतलास की? क्या तटकरे जी, एक वैनिटी वैन बुक नहीं कर सकते थे क्या? कितनी प्रॉब्लम्स हुई आने में. बापरे, ही एवढी बरी आहे दिसायला, मग काने लोक विंद्रावन बांधणार. अरे मॅडम, आप वो आप तुम्हारा थोड़ा गैरसोय होता है, तो अभी तुम जरा हमको माफ करो. तुलसी मॅडम, ये है कमला मावशी मोरे. नमस्ते. कौन है मालूम है? अभी तुम उसको ऐसा ऐसा ढकल के आए इधर, लेकिन वो कौन है? वो हमारे गांव के सैनिक शहीद तुकाराम मोरे है ना, उनके माता है, उनके ही सत्कार के इवेंट है. हम सबको तुकाराम पर बहुत नाज है, और आप जैसी माताएं दिल पर पत्थर रखकर अपने बेटों को फौज में भेज देती हैं, इसीलिए तो हम आराम से रह सकते हैं. वाह, काय विचार है, है? ओ, तुलसी मैडम, मैडम एक सेल्फी सेल्फी. अरे दादा दादा, मला एक जरा मागे. अरे मागे. साहेब बाहेर बरीच लोक जमली आहेत. जमलीत तर बसव त्यांना. हार तुझे आले. अरे बसायला सांग त्यांना. साहेब आले ना की पटकन कमळाबाईचा आपण सत्कार उरकून टाकूया, म्हणजे तुलसीबाईंचा प्रोग्राम बघता येईल. तू आज चुकीचं आहेस, तू वृंदावन मानल्याशिवाय काही सोडत नाहीस. मग बोलवा त्या कमळावशीला, बोलवा बोलवा. साहेब, कमळावशी तर तुमच्या सोबत होत्या ना? माझ्यासोबत होती. अरे हो बरोबर, इथं तर बसली होती ती, है ना. मग कुठे गेली? आत्ता उठली आणि माझ्या समोर इथं तर गेली बाहेर. बघ तुळशी मॅडम पेक्षा मी चिकन दिसतोय. तुळशीबाई पण बोलली म्हणा मी हाय म्हणून. ओ साहेब, अहो कमळा मावशींना सगळीकडे शोधलं पण त्या काही सापडल्या नाहीत. अहो किती जणांना शोधायला पाठवलं, त्यांना पण नाही सापडल्या. आणि हो, काणे साहेबांचा फोन आला होता, त्यांना तासभर यायला उशीर होणार आहे. हा हे एक बरं झालं, म्हणजे टाइम आहे आपल्याकडे. पण ही कमळा मावशी कुठं गायब झाली काय माहिती. साहेब, कमळा मावशी गायब झाली, गायब केली. हॅलो डॅडी, मी बोलतोय. हा बोल. अरे कमळा मावशी भेटली काय? अहो कमळा मावशी नाही सापडली, तिच्या दारावर चिठ्ठी लिहिली आहे. काय लिहिली चिठ्ठी मध्ये?
सिंग। मी काय म्हणतोय, आपण एक काम करूया, असं बसून राहण्यापेक्षा ना कमळाबाईचा एक इंटरव्ह्यू कव्हर करूया। हा चल। काय ना, चल। नमस्कार तटकरे साहेब। गावली कोण? गावली गाववाले काय? हा गाववाले नाही, अहो आम्ही लोकल पत्रकार आहोत। तुम्ही जो इव्हेंट घेतलाय ना तो कव्हर करायला आलोय। आम्हाला कमळा मावशीचा इंटरव्ह्यू हवा होता। कोणाचा? कमळा मावशीचा। ती शहीद जवानाची आई आहे ना? ती नाही ना पण। म्हणजे? नाही नाही तिचं ती नाही आहे। तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचं तर माझा घ्या ना। नाही नाही तुमचा पण इंटरव्ह्यू घेऊ आम्ही, तसं काही हे नाही आहे, पण सध्या त्यांचा घेऊया आणि मग तुमचा घेऊया। पण नाही नाही ती आता कुठे गेली आहे ती? माना काय माहिती। म्हणजे गेली ती कुठेतरी, म्हणजे नातेवाईकांकडे वगैरे गेली असेल। तिला काही कमी तरी झाले तुमच्या लोकांचा? नाही नाही फेमस झाली ना आता, त्यामुळे ती कंटाळली आणि गेली। आणि आमची एखादा इंटरव्ह्यू मिळाला असता तर? अहो नाही नाही मिळणार इंटरव्ह्यू। ऐका माझं तुम्ही, नंतर ती आली ना की इंटरव्ह्यू घ्या, सगळे घ्या। काय रे तटके साहेब, ऐका हो तटके साहेब, एक इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू होता साहेब। अरे कोण आहे? पत्रकार आहोत पत्रकार। तटकरी साहेब, कमळाबाई कुठे आहेत? कमळाबाई त्यांची तब्येत जरा बरी नाही, त्यामुळे त्या आलेल नाही। अहो पण इंटरव्ह्यू घ्यायचा होता त्यांचा। हा पण ते येतील ना, नंतर येणार आहेत ते, तेव्हा घ्या इंटरव्ह्यू त्यांचा तुम्ही। अहो पण येणार ना त्या, आणि मग मी बोलवून घेतो ना, तेव्हा तुम्हाला बोलवून घेतो। तोपर्यंत तुम्ही तिकडे स्टेज जवळ थांबा ना। नाही नाही बोलवतो ना मी, बोलवतो ना मी मॅडम। या 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 तुम्ही, या येतील येतील, सांगितलं ना मी। काय झालं तटकरे साहेब, एकदम टेन्शन मध्ये दिसतंय। तुम्हाला माहित नाही काय झालंय ते? अरे तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कसं माहित असणार? मला माहित आहे, कमलाबाईला तुम्हीच गायब केले। अरे मी काय जादूगर आहे का कोणालाही गायब करायला? असं कसं आहे दत्ता साहेब, तुमच्यापेक्षा ना माझे कार्यकर्ते लय फास्ट आहे। घरी बायकोला फोन करून विचारा। विचारा ना। बायकोला कशाला? तुमची पोरगी रिया कुठं आहे विचारा। विचारा गब्बास, प्लीज मला सोडा, मला घरी जायचंय। गब्बास बोललो ना, मला सोडा। अगं तुला पोरीवर लक्ष ठेवता नाही येत का? अहो पण झालं तरी काय? असं काय ना झालंय, ठेव फोन। बाळा बाळा मी चुकलो, पण माझ्या पोरीला काय करू नकोस? कमलाबाईला आता जाता येतो हजर कर, नाहीतर नाहीतर तुम्हाला माहिती आहे मी काय करू शकतो ते। मिने रामाला बोलो, जा लवकर रामाला बोलो। चाल काय ग, जावई बापू येत आहेत ना? नाही। अगं असं कसं, गावात केवढा मोठा कार्यक्रम आहे। कमळातेंचा सत्कार म्हणजे म्हणजे आपल्या सगळ्यांचा सगळ्यांचा सत्कार। तुकाराम गेला, पण पण देशात साऱ्या देशात आपल्या गावाचं नाव करून गेला।
चल आपण निघूया. थांबा मी येतोय ना. वा आता कस हे बरं झालं. हा तेवढं जरा शर्ट चेंज करून येतो म्हणजे इस्त्री वगैरे करून. तुम्ही येताय ना आता मला खूप बरं वाटलं. आता एवढा मोठा कार्यक्रम म्हटल्यावर मी येणार नाही का. हो ना मी तेच सांगत होतो सरिताला. हा मग आपल्या कमळातेचा सत्कार म्हणजे साऱ्या गावाला अभिमान आहे असा सत्कार. कमळाबाईच्या सत्कारामध्ये कोणाला इंटरेस्ट आहे. मला तर तुलसी नाईकचा डान्स पाहायचाय. सरिता बरं झालं ना तुझं त्या तुकारामासोबत लग्न झालं नाही. नाहीतर आयुष्यभर तुला विधवा म्हणून जगावं लागलं असेल. नाही म्हणजे तुम्हाला तुकारामाच्या बलिदानाची काहीच किंमत नाहीये. एवढा जर पुरका होता ना तर माझ्याशी लग्न कशाला केलीस. चल निघूया. काय झालं. तू उद्या जातोयस आणि तू तिकडे गेल्यावर तिथेच रमशील. माझ काय माझी तुला आठवण सुद्धा येणार नाही. तुम्हा सैनिक लोकांना भावनाच नसतात. आम्ही देशासाठी लढणारे जवान म्हणजे भावना नसलेली यंत्रच नाही का. मला गाव आठवणार नाही. इकडच्या माडाच्या वाड्या मोत्याच्या माळ्यासारखे दिसणारे पक्षी अगं जीवाभावाची माणसं आठवणार नाहीत. अगं इतकंच कशाला. आईने डोक्यावरून माईने फिरवलेला हातही आठवणार नाही. मग तुझी तरी आठवण कशाला येईल. विसरलेच मी तर इथे आपल्या माणसासोबत राहणार ना. ताई बाबा माझी माणसं. पण तू तर तिथे एकटाच. आम्ही देशाचं रक्षण करत असताना आम्हालाही आपल्या माणसांची आठवण येते का. पण ज्या देशात आपला जन्म झालाय ना त्याचं कर्तव्य बजावण्यासाठी अगं काळजाचा दगड करावाच लागतो. मी जर माझे अश्रू पुसत बसलो ना तर या देशाचं रक्षण करणार कोण. आता शेवटी सैनिकाचे बायको. सरिता 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 मूर्खपणा सोड. अगं तुकाराम आता परत येणार नाहीये आणि हे सत्य आहे. तो जरी परत नाही आला ना बाबा तरी त्याची आठवण आहे माझ्यासोबत. अगं म्हणजे तू जन्मभर अविवाहित राहणारेस का. हो असं समजवायचं हिला. तुम्हाला सांगतो सोन्यासारखं स्थळ आलंय. सोन्यासारखं मानेल तर शपथ. माझं ऐकणारच ना. हे बघ झालं गेलं विसरून जा आणि पुढच्या आयुष्याचा विचार कर. नाही आत्या तुकारामाशिवाय दुसरा कोणाचाही विचार नाही करता येणार ग. तुझं तुकारामावर खूप प्रेम होत ना. हो मग तुला तुझ्या तुकारामाची शपथ. आत्या
आठवांचा शोधते निवारा तुझा आठवांचा शोधते निवारा सांगा कुठे आहे ते सांगा खरंच माहित नाही साहेब कमळाबाई कुठे खरंच मला माहित नाही खरंच माहित नाही नकोय ना कमळाबाईला कुठे ठेवते सांग ना मी सांगतो ना सांगा कुठे ठेवले हो साहेब कुलदेवतेची शपथ घेऊन पण त्याआधीच ती गायब होती विसर तू पोरीला विसर तुझ्या आयला सांगा कुठे ठेवली आम्ही कमळाबाईला उचलायला गेलो होतो पण दादा कमळाबाई घरात एकटीच दिसते घरात घुसूया का नको अरे दत्ता दादाने सांगितलं आपण कमळाबाईला उचलताना आपल्याला कोणीच बघितलं नाही पाहिजे हा पण असं किती टाइम उभं राहायचं
डॅडीनी तुझ्यासाठी गाडी पाठवले गाडी आजच्या कार्यक्रमाची सेलिब्रिटी आहेस तू नको अगं बस ना नाही नाही काय म्हणतेस बस ये चल ना बाजूला होऊन चल ये ये तू ये ये दरवाजा बंद करून घे चल जाऊ दे चल रे कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्हाला संधी मिळते का आम्ही शोधत होतो पण कमळाबाई एकटी सापडतच नव्हती मग एका टायमाला शोधतोय साहेब पण ते आम्हाला सापडतच नाही खरं बोलतोय साहेब काही कारणांमुळे मला माझं शिक्षण काय पूर्ण करता आलेलं नाहीये तेव्हा आता काय परिस्थिती असल्यामुळे काय आता परिस्थितीला काय करणार अशीच परिस्थिती होती तेव्हा पण नाही झालं शिक्षण पण दुसरा कोणतरी शिकत असेल तर त्याचा मना लय अभिमान वाटतो काहीचा काय अभिमान वाटतो मना मग मुलांनी शिकायला पाहिजे तर त्यासाठी मी माझ्याकडनं त्यांची थोडी आपली मदत करतो आहे काही लोक चुका काढतील म्हणतील तटकरे स्वतःला मोठा करायसाठी इव्हेंट करतो पण मी तुम्हाला विचारतो म्हणजे कमला मावशी तू सांग ह्या माझ्या कार्यामध्ये हे मी काय करतोय त्याच्यामध्ये माझा काय स्वार्थ काय फायदा वाटतोय काय तुला करतोयस ते चांगलंच करतोयस बघा म्हणजे कमला मावशीला पण माझं म्हणणं पटलेलं आहे मावशी तिथं बसून काय बोलते तिथं येऊन बोल सगळ्यांना सांग चल सांग सगळ्यांना बाळा तुझं हे असं वागणं गावातल्यांना पटेल पण मला पटायला मी यांच्यासारखी अडाणी नाही ना अरे जनतेचं नातं आई आणि मुलासारखं असत दुकानदार आणि गिरायकासारखं नसत अरे आईने एखादी गोष्ट मुलाला दिली तर ती त्याचा असा बोबाटा करत फिरत नाही पण काय मग मी काय मी कुणाला काय मदत करूच नको काय अरे मदत कर ना तुला मदत करायला कोण नाही म्हणतय अडल्या नडल्याला गोरगरीबाला मदत करायलाच पाहिजे पण त्याची अशी शोभाची कशाला काय ठीक आहे काहीतरी करायला लागेल अरे बाबा तू असं का वागतोय अरे का आणलंयस तू मला इथे हे बघ मला जाऊ दे अरे असा वेड्यासारखा वागू नकोस उद्या पोलीस येऊन तुलाच बेडे घालतील हे बाबा शोधाशोध सुरू आहे पण ही कमळाबाई काही सापडल्या नाहीत आणि त्या सापडण्याचे चान्सेस पण दिसत नाहीत नंतर काणे साहेबांसमोर प्रोग्राम कॅन्सल करण्यापेक्षा आत्ताच काय तो प्रोग्राम कॅन्सल करून टाका काय याला झालायस का तू अरे आपला इव्हेंट किती चर्चा चालली त्याची
सगळीकडे बवाल झाली आहे आणि आता जर इव्हेंट कॅन्सल केलं ना तर काने साहेब त्यांच्या जवळ पासून फिरकू देणार नाही आपल्याला, माहिती आहे काय? अहो पण आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये, आता आपल्याला काय डुप्लिकेट कमळाबाई मिळणार आहेत का बाजारात? नाही तुझ्या वृंदावनचं काम फिट झालं वाटतं? नाही नाही मस्त आयडिया दिलीस, डुप्लिकेट कमळाबाई, आपण डुप्लिकेट कमळाबाईच उभी करायची, बस संपला विषय. अहो साहेब काय बोलता तुम्ही, अहो गाववाल्यांना सगळं कळलं ना तर आपल्या नावाने शिव्या घालतील. ए गाववाल्यांची तू नको काळजी करू, सगळ्या गाववाल्यांना मॅनेज करायला लागेल आता. आणि लक्षात, तू एक काम कर, आता तिकडे जा गावात आणि गावातले सगळे मेन मेन लोक आहेत ना त्यांना मी बोलवले म्हणून सांग, हा बाकी सगळं मी बघतो. जा पटकन जा 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 जा. अरे अरे असं का वागतोयस तू, हा का वेडा बिडा झालायस का? वेडा नाही शहाणा झालोय. सिद्धार्थ तू? अरे पण हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? मला काहीच मिळवायचं नाहीये ग मावशी, काय मिळवणं आणि गमावणं याच्या पलीकडे गेलोय मी. मग हे का करतोयस मावशी? तुला कळत नाहीये का, या लोकांनी तुकारामाच्या बलिदानाचा बाजार मांडलाय आणि मला तो बाजार मांडू द्यायचा नाहीये. अरे पण मग त्यासाठी मला इथे आणायची काय गरज होती? नाहीतरी मी तिथे थांबणार नव्हते रे जास्त. तुला काय वाटत, त्या लोकांनी सोडली असती तुला? अगं तुझ्या घरी येऊन तुला ते घेऊन गेले असते, वेळ प्रसंगी तुला धमकावलं असतं त्या लोकांनी, ब्लॅकमेल केलं असतं इमोशनली. साधे लोक नाही आहेत ते. हा सगळा जो चाललाय ना ढोंगीपणा, स्वतःच्या स्वार्थासाठी चाललाय, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी चाललाय. तुकारामाच्या बलिदानाचं त्यांना काहीच पडलं नाहीये. आपण सामान्य माणसं सहन करतो ना म्हणून शेफरले ते लोक. साल्यांना ना देशाच्या सीमेवर नेऊन शत्रूच्या समोर उभं केलं पाहिजे म्हणजे कळेल यांना. काय कर, हल्ली सगळ्याच गोष्टींचं मार्केटिंग होत चाललं, जाहिराती बघतो. जुनं सरकार नव्याला, नवीन सरकार जुने, शिव्या घालत असत. आणि आपल्यासारखा सामान्य माणूस त्याच्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार याची वाट बघत. सामान्य माणसाला चांगल्या दिवसाची गरजच का भासते मला काही कळत नाही. अगं ऑलरेडी सामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस असतातच, तू बघत नाहीस का? आज देशात एवढा हाहाकार माजलाय, शेतकरी आत्महत्या करतायत, महिलांवर अत्याचार होत आहेत, पण सामान्य माणूस आनंदात आहे. म्हणजे एखाद्या क्रिकेटरने सेंचुरी केली ना की सामान्य माणूस फटाके फोडतो, आणि एखाद्या सुपरस्टारचा एखादा चित्रपट सुपर डुपर हिट झाला ना की तो पेढे वाटतो. कुठे दुःख द्यायला, आनंदच आहे. सिद्धार्थ सामान्य माणसाला कसलं सोयीर सुतक नसतं अशातला भाग नाहीये रे, तोही या सगळ्या गोष्टीतून अस्वस्थ होत असतो, बॉम्बस्फोटात होरपळत असतो, दंगलीत घरासकट स्वतःला जाळून घेत असतो, अतिरेक्यांनी केलेल्या CST हल्ल्यात स्वतःचे प्राण गमावत असतो. पण तरी सगळी दुःख झेलत तो जगण्याच्या शर्यतीत स्वतःला तयार करत असतो. म्हणून तर एखाद्या खेळाडूने सेंचुरी मारली की फटाके फोडतो, आणि एखाद्या अभिनेत्याने सिनेमात जो तो करू शकत नाही ना ते करताना बघितलं की आनंदी होत असतो. चांगला घोल झालाय मॅडम, प्लीज तुम्ही व्हा ना डुप्लिकेट कमलाबाई, प्लीज प्लीज. अहो मोठा इव्हेंट आहे, इव्हेंट कॅन्सल विन्सल झाला ना तर गावाचं नाव खराब होईल, आणि गावाचं नाव खराब झालं तर लोकांना किती त्रास होईल, आणि लोकांना त्रास झाला की मग मला त्रास होतो, कारण मी समाजसेवक आहे, समाजाला त्रास झाला की मग मॅडम प्लीज समाजासाठी तरी सेलिब्रिटी म्हणून तुम्ही एक माझी विनंती मान्य करा. डुप्लिकेट कमलाबाई म्हणून उभ्या राहा अर्ध्या तासासाठी फक्त,
आपकी बात बराबर भी हो सकती है, लेकिन हम आर्टिस्ट भी सबके बारे में सोचते हैं ना। ऐसी बातों में आकर आपकी मदद करना सीधे सीधे फंस जाना है। नहीं फसना मैडम, अनि मी आहे ना, तुम्हाला मी अजिबात अडकू देणार नाही, प्रॉमिस करतो मी। हां मॅडम, आपण तुमची सुपारी डबल करूया। वो सब ठीक है। मग साडी मांगव। नहीं नहीं, आप कह रहे हैं उस तरह से तो मैं कमलाबाई बन भी जाऊं, लेकिन लोग तो पागल नहीं है ना, पहचानते हैं मुझे सब। मेकअप करो ना अपन थोड़ा। मेकअप करने से चेहरा थोड़ा बहुत बदल जाता है, लेकिन पहचान कैसे बदलेंगे, मला लोग ओळखतात। मॅडम काय ग, कोणाचा तरी फोन आला होता, बघा जरा। रिसीव करू नकोस। ठीक है। हे कोण आहे? माझी हेअर ड्रेसर आहे ती। हिला कोण नाही ओळखत ना? तुम्ही ओळखता आणि आता मी ओळखतो। ही रात्र पण जाता जात नाहीये। अरे तुझे अशा अस्वस्थ होण्याने रात्र लवकर संपणार आहे का? तिकडे सगळे मला शोधत असतील ना रे। हो, त्या तटकरी चित्र वाटच लागली असेल। सिद्धार्थ, तुला भीती नाही वाटत काय रे? कसली? नाही, तटकरी आणि त्याच्या गुंडांनी तुला मारहाण केली तर काय फरक पडतो? नाही तरी काय करतील? मारतील, ठार मारून टाकतील ना। मला नाही फरक पडत, मी अशा गोष्टींचा जास्त विचार करत बसत पण नाही। तुकाराम देशासाठी शहीद झाला, मग मलाही त्यांच्याशी लढलंच पाहिजे। मावशी तुला आठवत? ताई, तुकाराम आपल्या जातीचा भूषण होता, म्हणून जात भूषण पुरस्कार देऊन आम्ही आपल्या कुटुंबियांचा सन्मान करण्याचं ठरवलंय। याची काहीच गरज नाही। अहो असं कसं, तुकाराम आपल्या जातीत जन्माला आला, जातीचा गौरव झालाच पाहिजे। अहो, त्याने सैन्यात जाऊन आपल्या जातीचं नाव मोठं केलंय, त्यामुळे हा पुरस्कार तुम्ही स्वीकारायलाच हवा बघा। नाही ओ, माझा तुकाराम फक्त आपल्या जातीसाठी लढला नव्हता, तर तो आपल्या देशासाठी लढला होता। आणि सैन्यात लढणारा प्रत्येक सैनिक हा फक्त त्याच्या एका जातीचा नसतो, तर तो देशाचा असतो। आणि माझ्या तुकारामाला सरकारने योग्य तो पुरस्कार दिला, त्यामुळे तुमचा हा जातीचा लेबल लावलेला पुरस्कार मला नकोय। मावशी, माणसं जन्माला येतात तेव्हा नागरीच असतात, लहानपणी एकत्र खेळताना कोणालाच कोणाशी जात कळत नसते, हळूहळू त्यांना त्यांची जात कळायला लागते, मग मोठे होतात आणि मग धर्माचा लेबल लावला जातो, मग धर्माची रेषा आडवी येते, धर्मावरून भांडण आणि पुढे जाऊन अजून एक राज्याची रेषा, राज्यावरून भांडण आणि त्याच्याही पुढे तर मग ती देशाची रेषा, सीमारेषा, ह्या रेषेवरून तर युद्ध होतात। खरं तर या सगळ्या रेषाच नष्ट व्हायला पाहिजे। असं झालं तर किती बरं होईल ना रे, जगात युद्धच होणार नाही। कस मग ही तटकरी सारखी जी माणसं आहेत ती राजकारण कोणत्या बेसवर करणार? जसं तू मागे समाजाचा पुरस्कार नाकारला होतास ना, त्याप्रमाणे ना तू यांचे आमंत्रण सुद्धा नाकारायला होतस, तू त्यांचा स्वार्थ ओळखायला होतास। मावशी, सखाराम मोरे माझ्या मुलाचं नाव आहे। अहो मॅडम, नाही हो, चुकताय तुम्ही, चुकताय। अहो, कमळाबाई मोरेंच्या मुलाचं नाव तुकाराम होतं, सखाराम नाही हो। कळतंय हो, मला कळतंय, ते सगळं जाऊ दे, तुकाराम मोरे हा माझा मुलगा नव्हताच। हो नाही, अजून चुकताय तुम्ही, तर तो पूर्ण देशाचा मुलगा होता। बरोबर बरोबर बोलताय, जमताय जमताय, बोला 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 बोला, जमताय बिमताय सगळं जाऊ द्या, ते ठरल्याप्रमाणे मला माझे सगळे पैसे मिळतील ना। अहो मॅडम, खरंच काही प्रॉब्लेम नाहीये, कारण माझ्या मुलाच्या ऑपरेशन साठी मला पैसे हवेत आणि म्हणून मी ही रिस्क घेतली। ते सगळं बरोबर आहे, पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मॅडम, तुम्हाला तुमचे पैसे वेळेवर मिळतील। बरं,
हा कागद याच्यावर कमळाबाईंची सगळी माहिती लिहून दिलेली आहे. नीट जपून ठेवा. आणि हो, गाववाल्यांपासून काही टेन्शन नाही हो, पण त्या मीडियावाल्यांपासून जरा सावध राहा. ठीक आहे. अहो ठीक आहे, नाही वाचा वाचा. आता कसं काय काय पण. Tumhi raja la 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 la
नमस्कार नमस्कार साहेब. यायला थोडा उशीर झाला. नाही नाही ते जाऊन द्या, उशीर तर होतोच. आता तुम्ही आमच्या गावात आलात हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. या या या. हो चला चला. हे बघा आमच्या कमला मावशी. कमला मावशी शहीद तुकाराम मोरे जवान त्यांच्या मातोश्री. अच्छा याच का त्या. नमस्कार नमस्कार. अरे माझ्या कर्मा रे, अरे माझ्या वासरा, कसा सोडून गेलास तू मला. अहो काय झालं. अहो रडतीये ना मी. अहो काय एकुलता एक पोरगा जवा सीमेवर का होईना पण असा अकाली सोडून जातो तेव्हा ते दुःख फक्त त्याच्या आईलाच माहिती असतं साहेब. अनावर झालंय दुःख साहेब. अच्छा अहो रडू नका तुम्ही ताई, हा तुकारामचा मामा तुमच्या पाठीशी आहे. काय म्हणताय तुम्ही तुकारामचे मामा. नाही नाही ग मावशे, अग म्हणजे आता ते साहेब आहेत पण तुझ्या पाठीशी भावासारखे ते उभे राहणार, सगळी मदत तुला करणार, त्यामुळे ते मामासारखेच झाले ना. हो अरे एक फोटो काढ रे सातवण करताना. सातवण फोटो कशाला. प्रेस साहेब प्रेस. अच्छा मग घ्या घ्या फोटो घ्या. अहो रडू नका तुम्ही ताई. हा या साहेब या. ही गावात काय कोई उठली आहे. गाववाले खरंच कमळाया आताऐवजी दुसरी कमळाबाई उभी करणार आहेत. खरंय खरंय. आहो बाबा पण तुम्ही या गोष्टीला तयार कसे झालात. बाळानं पर्याय कुठे ठेवला होता. हे बघ बाळावरवर साधा वाटतो पण भयानक यातून. उगाच जावे बापून काय नको व्हायला. काय काय माझा काय संबंध. बाळानं तशी धमकी दिली आहे. मला ते मान्य नाही. आपण आपण पोलीसमध्ये कंप्लेंट करूया. हो आपण पोलीस कंप्लेंट केलीच पाहिजे. हा जा ना जा पोलीस स्टेशनला जा. उद्या तुमची मुलगी यांचा जावय अचानक गायब झाला तर तुम्हाला सवय पाहिजे ना पोलीस स्टेशनला सारखं सारखं जायची. जावा जावा जा रे यांना सोडून पोलीस स्टेशनला जा. तुम्ही घाबरू नका. तुम्ही घाबरू नका. आता गावकीनं त्याला साथ द्यायची ठरवली आहे. तुम्ही तुम्ही गप्प बसा. मी कशाला कुठे काय बोलतोय. मला काय गरज पडली आहे. अहो बाबा चुकीचं आहे हे. असं कसं. मी काय म्हणते आपण पोलिसात जाऊया. वीड लागले काय तुला. कशाला नसतंय भानगडीत नाक खुपसायचं. अहो पण का बस चाललंय ना सगळं नीट. कशा लोकच नसती साडेसाती मागे लावून घ्यायची. अहो पण मी काय. मावशी चल चल आपल्याला निघायला हवं. अरे कुठे. सत्कार समारंभाकडे. अरे पण आता तूच बोलला होतास ना तिथे जायचं नाही म्हणून. हो पण. हॅलो 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 सिद्धार्थ दादा. दादा कुठे आहेस तू. अगं मी थोडं कामानिमित्त बाहेर आलो ग. अरे दादा इथे घोळ झालाय. आज कमळा आत्याचा सत्कार होता आणि इथे काय चाललंय काही समजत नाहीये. कमळा आत्याऐवजी दुसरी डुप्लिकेट कमळा आत्या उभी केली आहे. काय. हो त्यामुळे आपल्याला निघायला हवं. होय होय. अरे ही खरी कमळाबाई नाहीये रे. अरे माहिती आहे रे पण गावकीने ठरवलंय त्याला आपण काय करू शकतो. हायला कोणीतरी रजनीकांत पाहिजे होता रे आपल्या गावात. सावकाश सांभाळून ये मावशी ये इथे सावकाश खाली सांभाळ. माननीय आमदार साहेब कार्यसम्राट काने साहेब यांनी दोन शब्द बोलावेत अशी अशी मी विनंती करतो. काने साहेब या या ताले वाजव रे. नमस्कार बंधू आणि भगिनींनो. हॅलो
हॅलो हॅलो, मी आजवर असे अनेक कार्यक्रम पाहिलेत. हॅलो हॅलो साहेब. हा कमळाबाई दिसली. पकडलं ना त्या लोकांना? नाही साहेब. ए हे बघ, हे बघ, त्या लोकांना इकडं काही करून पोचू देऊ नका, नाही तर तुम्हाला पोचवीन मी. हो साहेब पकडतो. ए चला रे. सावकाश ये. ये मावशी ये. अशा या वीरमातेला मी विनंती करतो की त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ घेऊन सत्काराचा स्वीकार करावा. हा चेक आहे बाईंना. आणि शासनाकडून त्यांना योग्य ती मदत केली जाईल. बघा काने साहेब, बघा केवढ्या मोठ्या मनाचे आहेत काने साहेब. काने साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. बस तिकडे दे. तुकाराम हा शूरवीर होता, त्याला देशसेवेची आवड होती, म्हणून मीच त्याला सांगितलं की तू मिलिटरीत जा, कारण मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. इतका अभिमान आहे की मी लहानपणापासूनच त्याला देशभक्तीचं बाळकडू पाजलं. अगं आता काय करायचं, सगळं पितळ उघडं पडणार. आपल्याला काय करायचं, हे बघ लटकला ना तरी तो लटके, आपल्याला नवीन स्टोरी मिळेल ना. तू शूट कर, शूट कर. आत्या, गावाचं नाव सगळ्यांना माहित झालंय, म्हणून माझ्या मुलाचा मला खूप अभिमान आहे आणि यापुढेही राहील. हात जोडते मी तुमच्या, पण माझ्या मुलाच्या बलिदानाची मस्करी थांबवा. आता अरे हे लक्ष्मण, अरे हे लक्ष्मण बघ, या कोण बाई आल्यात बघ, त्यांचं काय समस्या आहे बघ, त्यांना स्टेजच्या बाहेर तिथे घेऊन जा, खाली घेऊन जा. थांबा एक मिनिट. हे बघा तटकरे साहेब, बोलू द्या त्यांना. हो हो, जे काही सत्य आहे ते आम्हाला कळायलाच पाहिजे. नाही नाही बरोबर बोलतायत ते आमदार साहेब, खरंच बोलू द्या त्यांना. काय नाही काय नाही काय नाही बोलायचंय. थांबा, ते बरोबर बोलतायत. कोण आहात तुम्ही ताई, आणि काय बोलायचंय ते इथे येऊन बोला. मी कमळाबाई मोरे. काय तुकाराम मोरेची आई मी. नाही नाही साहेब नाही. अहो कमळाबाई मोरे इकडे आहेत आपल्या. भाषण किती चांगलं केलं. आणि ही कमळाबाई नाही, ही कमळाबाई नाही आहे. ही हिच्या डोक्यावर झालाय परिणाम, म्हणजे पोरगा ऍक्सिडेंट मध्ये मेलाय, हिला वाटत सीमेवरच मेलाय. जाजा तिला घेऊन जा चल, डोक्यावर परिणाम झालाय. जाजा थांबा. अरे बाजूला सिद्धार्थ साहेब. ह्या साहेब कमळाबाई मोरे. नाही नाही, मी खरी कमळाबाई मोरे आहे, कारण मला माझ्या देशाचा अभिमान आहे. बघा ही आहे आपली कमळाबाई मोरे. अगं अभिमान असता तर अशी माझ्या जागेवर उभी नसती. अहो काय त्या येडीचं ऐकत बसलाय. अरे ये जा बाबा, घेऊन जा ना. चला चला, काय नुसतं करतोय. आणि साहेब
मी खोटं बोलत असेल पण ते गाववाले खोटं बोलणार नाहीत ना. गाववाल्यांनो सांगा, ही आपली कमलाबाई नाही ना. कुठे चाली तू तिकडे? अहो ते लोक बघा ना. तुला कळत नाही का बाबांनी काय सांगितलं ते मगाशी? माझं तो तटकरी सांगितलं ना लोकांनी ती नाहीये म्हणून कमळाबाई. तुला तुला काय पडली गप्प? नाही बघा झालं. ओ डॅडी खोटं बोलताय तुम्ही. आता जी उभी आहे ना ती खरी कमळाबाई आहे. काय काय बोलतोस? येत लागलं तुला? नाही, आयुष्यात पहिल्यांदा शहाणपणा सुचलाय मला. मी नेहमी तमाशा करून लोकांना कसं नाचवायचं याचा विचार करायचा, पण आज हा तमाशा थांबवा असं वाटतंय मला. अहो काणेसाहेब, मी यांचा मुलगा आहे, मी का खोटं बोलेन? खरं तर ऐन सत्कार समारंभाच्या वेळी कमळाबाई गायब होत्या आणि माझ्या डॅडींनी ही सगळी स्पॉन्सरशिप आणि आपलं नाव खराब होऊ नये ना म्हणून हे सगळं घडवून आणलंय. गावकऱ्यांनो तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्ही सांगा सत्य काय आहे ते कळायलाच हवं. तुम्ही सांगा या राणे साहेबांना की याच खऱ्या कमळाबाई आहेत म्हणून. तुम्ही अजिबात घाबरू नका, मी आहे तुमच्या सोबत. मी बोला, तुम्ही बोला. हो हीच आहे माझी कमळा आत्या. बाळ्या बाळ्या लाज वाटायला हवी तुला. आलंय सगळा प्रकार माझ्या लक्षात आलाय. एकेकाला खडी फोडायला पाठवला नाही तर बघा बाळ्या तुला राजकारणात उभं सुद्धा करणार नाही परत. माझ्या मुलाच्या ऑपरेशन साठी पैसे हवे होते म्हणून मी हे काम. चुप, एकदम चुप. तुम्हा सगळ्यांना शिक्षा होईलच. पण त्या अगोदर मला कमळा मावशींची माफी मागायची. ताई आम्हा सगळ्यांना माफ करा. माफ करणारी मी कोण रे? माफी मागायचीच असेल तर जे जवान सीमेवर शहीद झाले आहेत ना त्यांची माफी माग. आणि माझ्या तुकारामाच्या बलिदानाला तुम्ही कुठे शोधता? या 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 तुमच्या भंपकपणात. माझा तुकाराम तुमच्या या भंपकपणात नाहीच बळी. माझा तुकाराम आपल्या देशाच्या तिरंग्यात आहे. एकदा मनापासून आपल्या तिरंग्याला सलाम करा. माझा तुकाराम त्यात दिसल तुम्हाला. मुंबई पोलीस दलातले तुकाराम ओंबळे साहेब, करकरे साहेब, कामटे साहेब दहशतवादांविरुद्ध कसे लढले ना ते एकदा आठवून बघा. त्यांनी देशासाठी आपला जीव कसा वाळून टाकला ना एकदा डोळ्यात साठवून बघा. त्यात माझा तुकाराम दिसेल. स्वतःसाठी ते सगळेच जगतात पण एक दिवस बाबा आमटेंसारखे ना दुसऱ्यांसाठी जगून बघा. माझा तुकाराम ते जगण्यात दिसल तुम्हाला एकदा सीमेवर शहीद होणाऱ्या जवानाच्या जागी स्वतःला ठेवून बघा. तुम्हाला एक इतिहास सापडेल. त्या इतिहासात माझा तुकाराम तुमच्या या बंबकपणात नाही. माझा तुकाराम माझ्या बलिदानाला.
तुम्ही बोलत होता ना, जर त्या तुकारामाशी लग्न झालं असत तर विधवा म्हणून जगावं लागलं असत तुला, तर तुमची बायको म्हणून जगण्यापेक्षा त्याची विधवा म्हणून जगणं जास्त योग्य वाटलं असत मला. जगले असते मी आदराने, अभिमानाने. गाव झाले श्वापदांचे लागना माणसाचा ठा, गाव झाले श्वापदांचे लागना माणसाचा ठा. माणूस तू दाव देवा, माणूस तू दाव. माणसाच्या माणसात किती जाती पाती, माणसाच्या माणसात किती जाती पाती. माणसाच्या काळजाचा लागणार ठा, माणसाच्या काळजाचा लागणार ठा, लागणार ठा, लागणार ठा. विठ्ठला रे तू धा, विठ्ठला रे तू धा, मला माणूस तू दाव देवा, माणूस तू दाव, माणूस तू दाव.